नमस्कार मी उमेश गायकवाड आपलं नॉलेज ऑफ स्टॅम्प ड्युटी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाने दिनांक नऊ फेब्रुवारी दो दोन हजार एकवीस रोजी काढलेले राजपत्रामध्ये एक मॉर्गेज डीड दोन आर्टिकल रिलेटिंग टू डिपॉझिट ऑफ टायटल डीड म्हणजेच नोटीस ऑफ इंटिमेशन व तीन चेंजेस इन सेक्शन फाईव्ह ऑफ महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट यामध्ये काय बदल केले आहेत मित्रांनो आपणास हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा व सबस्क्राईब करायचं विसरू नका चला तर मग पाहूया महाराष्ट्र शासनाने पारित केलेले राजपत्र दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार एकवीसचे मुख्य तरतुदी एक गहाणखत अनुच्छेद चाळीस ब मध्ये आकारल्या जाणाऱ्या मुद्रांक शुल्कामध्ये कपात करण्यात आलेली आहे दोन अग्रीमेंट रिलेटिंग टू डिपॉझिट ऑफ टायटल डीड म्हणजे नोटीस ऑफ इंटिमेशन अनुच्छेद वर आकारल्या जाणाऱ्या मुद्रांक शुल्कात वाढ करण्यात आली आहे तीन महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम पाचमध्ये बदल करण्यात आला आहे चला तर पाहू मग गहाणखत म्हणजेच मॉर्गेज डीड अनुच्छेद चाळीस ब मध्ये नेमके काय बदल करण्यात आले आहेत ते पाहू पूर्वी अनुच्छेद चाळीस ब वर कर्ज रक्कम ही पाच लाखापेक्षा कमी असेल तर मुद्रांक शुल्क पॉईंट टू पर्सेंट आकारला जात होता त्याचबरोबर अनुच्छेद चाळीस ब वर जर कर्ज रक्कम ही पाच लाखापेक्षा जास्त असेल तर मुद्रांक शुल्क पॉईंट पाच टक्के आकारला जात होता दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार एकवीसच्या राजपत्रानुसार अनुच्छेद चाळीस ब वर कर्ज रक्कम ही पाच लाखापेक्षा कमी असेल तर मुद्रांक शुल्क झिरो पॉईंट एक टक्का आकारला जाईल तसेच या राजपत्रानुसार अनुच्छेद चाळीस ब वर कर्ज रक्कम ही पाच लाखापेक्षा जास्त असेल तर मुद्रांक शुल्क झिरो पॉईंट तीन टक्के आकारला जाईल अनुच्छेद चाळीस ब वर जास्तीत जास्त मुद्रांक शुल्क दहा लाख आकारले जाईल दोन ॲग्रीमेंट रिलेटिंग टू डिपॉझिट ऑफ टायटल डीडमध्ये काय बदल करण्यात आला आहे ते पाहू पूर्वी अनुच्छेद सहा नुसार कर्ज रक्कम ही पाच लाखापेक्षा कमी असेल तर मुद्रांक शुल्क झिरो पॉईंट एक टक्का आकारला जात होता त्याचबरोबर पूर्वी अनुच्छेद सहानुसार कर्ज रक्कम ही पाच लाखापेक्षा जास्त असेल तर मुद्रांक शुल्क झिरो पॉईंट दोन टक्के आकारला जात होता या राजपत्रानुसार अनुच्छेद सहावर मुद्रांक शुल्क झिरो पॉईंट तीन टक्के आकारला जाईल मित्रांनो मी आपल्यासाठी बरेचसे व्हिडिओ या यूट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत त्यापैकी माझा दुसरा व्हिडिओ होता व्हॅलिडिटी ऑफ ई चालान म्हणजे जर आपण मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी आपण खरेदी केली असेल तर त्याची मुदत किती दिवस असते ह्या व्हिडिओमध्ये आपल्यास कळेल माझा तिसरा व्हिडिओ होता स्टॅम्प ड्युटी पर्सेंटेज इन टू थाउजंड ट्वेंटी वन यामध्ये मुद्रांक शुल्क किती टक्के होता हे आपणास या व्हिडिओमध्ये कळून येईल माझा चौथा आणि सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे रिफंड ॲप्लिकेशन यामध्ये आपण मुद्रांक शुल्क खरेदी केला असेल व नोंदणी फी पण खरेदी केली असेल तर किती महिन्याच्या आत तुम्ही रिफंडसाठी दाखल करू शकता याबाबत यामध्ये माहिती आपणास दिलेली आहे माझा व्हिडिओ क्रमांक पाच हा व्हिडिओ चारशी संबंधित आहे कारण ऑनलाईन रिफंड टोकन बाबतची माहिती यामध्ये दिलेली आहे ती रिफंडसाठी उपयोगी होते ईमेल आय डी आहे नॉलेज ऑफ स्टॅम्प ड्युटी याच्यावरतीही आपण मेल करू शकता आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग